नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण काही महत्वाच्या चा चालू गाडामुळे डिस्कस करणारे आपला व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा महाराष्ट्र स्त्री दोन हजार तेवीस विजेता कोण बनला आहे व्हेरी व्हेरी आय एम प्रश्न आहे सर्वांनी स्टार मारून लिहून ठेवा येणाऱ्या परीक्षेमध्ये बघा शंभर टक्के आपल्याला प्रश्न पाहायला मिळणार आहे तर बघा महाराष्ट्र स्त्री दोन हजार तेवीस चा विजेते कोण आहे बघा शिवराज राक्षी लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक तीन शिवराज राक्षी महाराष्ट्र केसरी दोन हजार तेवीसचा चा विजेता बनलेला आहे पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र केसरी स्पर्धा दोन हजार तेवीस कोणत्या ठिकाणी पार पडली तर आपल्या सर्वांना माहिती बघा ऑप्शन क्रमांक डी पुणे या ठिकाणी बघा दोन हजार तेवीसची जी काही महाराष्ट्र केसरी स्पर्धा ती पार पडलेली पुढचा प्रश्न बघा तोच प्रश्न बघा कोणत्या ठिकाणी पार पडली पुणे या ठिकाणी तर राज्याच्या कुस्ती विश्वातील अत्यंत प्रतिष्ठेच्या असणाऱ्या पासष्टव्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन बघा अकरा ते पंधरा जानेवारी दोन हजार तेवीस दरम्यान पुण्यामध्ये करण्यात आलं होतं बघा या ठिकाणी जर पाहिलं आपण कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत तर रामदास तडसित बघा सन एकोणीसशे एकसष्टपासून पासून स्पर्धा चालू आहेत पहिले महाराष्ट्र केसरी कोण होते बघा दिनकर द हायारी लक्षात ठेवा पहिली चांदीची गदा कोणाला मिळाली होती मामासाहेब मोहळ यांना तीन वेळा ही स्पर्धा रद्द झाली होती एकोणीसशे त्रेसष्ट एकोणीसशे शहाण्णव आणि दोन हजार वीसमध्ये मध्ये सलग तीन वेळा महाराष्ट्र केसरी कोण कोण राहिलेले बघा नरसिंग यादव आणि विजय चौधरी लक्षात ठेवा तर या ठिकाणी बघू शकता दोन हजार एकवीस बावीस साली कुणी जिंकली होती बघा जी काही महाराष्ट्र केसरी स्पर्धा आहे तर पृथ्वीराज पाटील लक्षात ठेवा दोन हजार एकोणीसची कुणी जिंकली होती हर्षवर्धन सदगीर ती कितवी होती बघा आत्रीसष्ट होती दोन हजार अठरा साली कोण होतं बालार भिक्षेक नोट डाऊन करून ठेवा बालार भिक्षेक आणि दोन हजार सतरामध्ये एकसष्टीस जी काही स्पर्धा होती या ठिकाणी झालेली तर या ठिकाणी जी काही महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार तेवीसचं संस्करण पासष्ट होतं ठिकाण कुठं होतं बघा पुण्यामधलं कुथरोड या ठिकाणी या ठिकाणी महत्वाचा पॉईंट काय बघा विजेता कोण येतं शिवराज राक्षी आणि उपविजेता पण लक्षात ठेवा महेंद्र गायकवाड का हे काय बघा उपविजेता राहिलेले आहेत आणि नुकतेच बघा हिंद की सुद्धा कोण बनले बघा अभिजित कटके या ठिकाणी कन्फ्यूज नव्हतं आपल्याला हिंद की कोण बनलं अभिजित कटके आणि महाराष्ट्र की श्री कोण बनले बघा शिवराज राक्षी हे पॉईंट सगळ्यांनी नोट डाऊन करून ठेवा कारण की हा फसवा प्रश्न आहे हिंद की कोण येत बघा अभिजित कटके आणि महाराष्ट्र किस्त्री बघा शिवराज राक्षी नमस्कार मित्रांनो तुम्ही जर सरळ सेवेची तयारी करत असाल तर आपल्यासाठी बघा या ठिकाणी संपूर्ण करंट अफेअरची पिडेफ आपण अवेलेबल केली ती फक्त एकशे एकोणपन्नास एक रुपयाला बघा यामध्ये तुम्हाला एकदम चालू घडामोडीबद्दल एकदम निश्चिंत राहायचं आहे तुम्हाला काय करायचं आहे जो का आपला नंबर आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी याला फोनपे किंवा गुगल पेने एकशे एकोणपन्नास रुपये पाठवायचे हो आहेत आणि बघा त्याच नंबरला व्हॉट्सअपला पुन्हा पेमेंट केल्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तुम्हाला डायरेक्ट बघा ही पी एफ दिली जाणार आहे एकदम महत्त्वाची पी एफ आहे तुम्हाला यामधून शंभर टक्के फायदा होणार आहे किंवा तुम्ही हा क्यू आर कोड स्कॅन करून सुद्धा पेमेंट करू शकता येणाऱ्या भरतीमध्ये बघा शंभर टक्के तुम्हाला यामधून फायदा होणार आहे किंवा ज्यांना घ्यायची असेल त्यांनी बघून घ्या लगेच लगेच तुम्ही पैसे पाठवा तुम्हाला एफ भेटून जाईल सातवे विश्व मराठी संमेलन दोन हजार बावीस हे खालीलपैकी कोणत्या देशामध्ये होणार आहे तर हे बघा नेपाळ या देशामध्ये होणार आहे कोणत्या नेपाळ लक्षात ठेवा जगातील लोकसंख्येने आठशे कोटीचा जो काय आठ अब्जाच्या लोकसंख्येचा टप्पा खालीलपैकी कधी पार केला आहे तर हा बघा पंधरा नोव्हेंबर दोन हजार बावीसला हा टप्पा पार झालेला आहे लक्षात ठेवा पंधरा नोव्हेंबर दोन हजार बावीसला इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल आय सी सीची स्थापना खालीलपैकी कधी करण्यात आली तर याची स्थापना बघा एकोणीसशे नऊमध्ये मध्ये झालेली एकदम आय एम पी प्रश्न आहे एकोणीसशे नऊमध्ये याची स्थापना झालेली पुढचा प्रश्न आहे बघा इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल आय सी सीचे जे काय मुख्यालय आहे ते खालीलपैकी कोणत्या ठिकाणी त्याचं मुख्यालय बघा दुबई या ठिकाणी स्थिती ऑप्शन क्रमांक ए दुबई या ठिकाणी नेक्स्ट पहा विनिंग इनर बॅटल हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या खेळाडूचं आहे तर बघा शेन वॉटसन ऑप्शन क्रमांक बी शेन वॉटसनचं आहे बघा विनिंग इन इनर बॅटल पुढचा प्रश्न बघा राणीपूर टायगर रिझर्व हा भारतामधील त्रेपन्नवा टायगर रिझर्व बनलेला आहे तर खालीलपैकी कोणत्या राज्यामधला आहे तर हा कोणत्या राज्यामधला आहे बघा ऑप्शन क्रमांक सी उत्तर प्रदेश या राज्यामधलाय कोणत्या उत्तर प्रदेश पुढचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे स्टार मारून लिहून ठेवा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार दोन हजार बावीस अचता शरद कमल यांना जाहीर झालेला आहे तर ते खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर लक्षात ठेवा बघा टेबल टेनिस हा एकदम महत्वाचा प्रश्न आहे पेपरमध्ये डायरेक्ट पाडण्याची शक्यता आहे बघा कोणत्या खेळाशी संबंधित आहेत बघा ऑप्शन क्रमांक बी टेबल टेनिस या खेळाशी संबंधित आहेत पुढचा प्रश्न आहे बघा आशिया क्रिकेट कप दोन हजार बावीस पुरुषचा विजेता संघ खालीलपैकी कोणता आहे या ठिकाणी आपल्याला विचारले आशिया क्रिकेट कप कोण आहे बघा श्रीलंका या ठिकाणी विजेता देशी नेक्स्ट बघा राजस्थान राज्यामधील नाथद्वार या ठिकाणी शंकराच्या मूर्तीचं अनावरण करण्यात आलं तर त्याला स्टॅच्यू ऑफ बिलिप असं नाव देण्यात आलं आहे तर त्या मूर्तीची उंची खालीलपैकी किती आहे तर किती बघा तीनशे एकोणसत्तर फुटीत कितीची उंची पुढचा प्रश्न बघा फिफा अंडर सतरा महिला विश्वचषक दोन हजार बावीस ही जी काही स्पर्धा आहे ही कोणत्या देशामध्ये पार पडली तर ही बघा ऑप्शन क्रमांक डी भारतामध्येही पार पडलेली आहे पुढचा प्रश्न आहे जागतिक सुनामी जागरूकता दिवस खालीलपैकी कधी के साजरा केला जातो तर जागतिक सुनामी जागरूकता दिवस बघा पाच नोव्हेंबरला साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक डी पाच नोव्हेंबरला हा साजरा केला जातो पुढचा प्रश्न बघा बेंजमिन नेतन्याहू खालीलपैकी कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान बनलेले आहेत तर राईट आन्सर हे बघा याचा ऑप्शन क्रमांक सी इस्रायल या देशाचे पंतप्रधान बनलेले आहेत कोणते इस्रायल पुढचा प्रश्न आहे बघा मोसाद खालीलपैकी कोणत्या देशाची गुप्तचर संघटना आहे तर ही बघा इस्रायलची जी बघा मोसाद पुढचा प्रश्न आहे प्लेईंग टू विन हे पुस्तक खालीलपैकी कोणाचं आहे प्लेईंग टू विन हे पुस्तक खालीलपैकी कोणाचं आहे तर लक्षात ठेवा सायना नेवालचं आहे कोणाचं सायना नेहवाल द टेस्ट ऑफ माय लाईफ हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या खेळाडूचं आहे तर बरोबर उत्तर बघा याचं ऑप्शन क्रमांक डी युवराज सिंगचं आहे बघा हे पुस्तक जागतिक दिव्यांग दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जातो जागतिक दिव्यांग दिवस तर हा दिवस बघा तीन डिसेंबरला साजरा केला जातो कधी तीन डिसेंबरला जागतिक दिव्यांग दिवस साजरा केला जातो राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्षपदी नुकतीच खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर ऑप्शन क्रमांक बी हंसराज अहिर यांची नियुक्ती करण्यात आलेली विजय हजारे क्रिकेट स्पर्धा दोन हजार बावीस तेवीस खालीलपैकी कोणत्या संघाने जिंकली तर विजय हजारे जी काही क्रिकेट स्पर्धा आहे ही सौराष्ट्र या संघाने जिंकलेली कोणत्या सौराष्ट्र नीती आयोगाच्या धर्तीवर खालीलपैकी कोणत्या राज्याने मित्र ही संस्था स्थापन केलेली तर आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारनेच बघा नीती आयोगाच्या धर्तीवर बघा मित्र ही संस्था स्थापन केलेली पुढचा प्रश्न आहे बघा जागतिक मृदा दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जातो तर जागतिक मृदा दिवस हा पाच डिसेंबरला साजरा केला जातो कधी पाच डिसेंबरला जागतिक मृदा दिवस साजरा केला जातो जागतिक मानव अधिकार दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जातो तर बरोबर उत्तर बघायचं ऑप्शन क्रमांक बी दहा डिसेंबरला जागतिक मानवाधिकार दिवस साजरा केला जातो फिफा वर्ल्ड कप दोन हजार बावीस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी खेळली जाणार आहे किंवा झालेली आहे बघा कतार या देशामध्ये दे आणि या ठिकाणी विजेता देश कोणता राहिला आहे तर विजेता देश आहे बघा या ठिकाणी अर्जेंटिना लक्षात ठेवा आणि उपविजेता फ्रान्स राहिलेला आहे जागतिक भूकनिर्देशांक दोन हजार बावीसमध्ये मध्ये भारताचा क्रमांक किती आहे तर जागतिक भूकनिर्देशांकमध्ये आपला भारत बघा एकशे सातव्या क्रमांकावरती किती एकशे सात जागतिक विकास माहिती दिन खालीलपैकी कधी असतो तर बरोबर उत्तर बघायचं ऑप्शन क्रमांक बी चोवीस ऑक्टोबरला हा 24 दिवस साजरा केला जातो कधी चोवीस ऑक्टोबरला जागतिक पोलिओ दिवस खालीलपैकी टिंबटिंब या दिवशी साजरा केला जातो तर जागतिक पोलिओ दिवस सुद्धा चोवीस ऑक्टोबरला साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक बी चोवीस ऑक्टोबर शेहान करुण करून, करुणा तिलाका यांची दोन हजार बावीस बुकर पारितोषिक विजेते म्हणून निवड झाली तर ते खालीलपैकी कोणत्या देशाचे नागरिक आहेत तर कोणत्या आहेत बघा श्रीलंका या देशाचे ते नागरिक आहेत कुठं श्रीलंका नेक्स्ट आहे बघा गरुड सेवन युद्ध सराव भारताचा खालीलपैकी कोणत्या देशासोबत पार पडला तर भारत आणि फ्रान्स दरम्यान बघा गरुड हा सेवन हा पार पडलेला आहे पुढचा प्रश्न बघा ऋषी सुनक हे खालीलपैकी कोणत्या देशाचे पंतप्रधान बनलेले आहेत तर राईट आन्सर हे बघा याचा ऑप्शन क्रमांक सी युके लक्षात ठेवा यू केचे हे पंतप्रधान बनले आहेत नेक्स्ट बघा जगातील सर्वात मोठी उंच शिवमूर्ती खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बसवण्यात आली ती राजस्थानमध्ये बसवण्यात आली राजस्थान राष्ट्रीय एकता दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जातो तर राष्ट्रीय एकता दिवस बघा एकतीस ऑक्टोबरला हा साजरा केला जातो कधी एकतीस ऑक्टोबरला पाचवे खेलो इंडिया युथ गेम्स कोणत्या राज्यामध्ये होणार आहेत तर हे मध्य प्रदेशमध्ये होणार आहेत पुढचा प्रश्न आहे बघा केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री खालीलपैकी कोण आहेत अनुराग ठाकूर आहेत ऑप्शन क्रमांक सी अनुराग ठाकूर शिवराज सिंग चव्हाण खालीलपैकी कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते बघा मध्य प्रदेश या राज्याचे मुख्यमंत्री आहेत कोणत्या मध्य प्रदेश भारताचा रुद्राक्ष पाटील हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित हे तर राईट आन्सर हे बघा हा नेमबाजी ऑप्शन क्रमांक सी नेमबाजी या खेळाशी संबंधित आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवडिया गुजरातमध्ये जागतिक स्तरावर मिशन लाईफचा शुभारंभ केला तर खालीलपैकी कशाशी संबंधित आहेत तर राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी पर्यावरण संबंधित आहे ऑप्शन क्रमांक सी पर्यावरण संबंधित टिंबटिंब या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला तर ऑप्शन क्रमांक बी गरजा महाराष्ट्र माझा या गीताला बघा राज्यगीताचा दर्जा दिलेला आहे पुढचा पुढचा प्रश्न आहे बघा स्टील मॅन ऑफ इंडिया जे जे इराणी यांचं शहाऐंशीव्या वर्षी निधन झाले तर त्यांना खालीलपैकी कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं बरोबर उत्तर बघा याचा ऑप्शन क्रमांक बी पद्मभूषण या पुरस्काराने बघा त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जातो तर महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस हा बघा सात नोव्हेंबरला साजरा केला जातो कधी सात नोव्हेंबरला न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड खालीलपैकी कितवे सरन्यायाधीश आहेत तर आपल्या सर्वांना सर माहिती आहे बघा हे पन्नासावे सरन्यायाधीश आहेत खूप महत्त्वाचा प्रश्न आहे पन्नासावे पुढचा प्रश्न आहे बघा भारताचे टिंबटिंब देशासोबत वीक ऑफ यंग रिसर्च दोन हजार बावीस कार्यक्रम हा चालू करण्यात आला होता, होता। तर भारत आणि जर्मनी दरम्यान हा चालू करण्यात आला होता पुढचा प्रश्न आहे बघा जागतिक मधुमेह दिवस खालीलपैकी केव्हा साजरा केला जातो तर हा दिवस बघा चौदा नोव्हेंबरला साजरा केला जातो कधी चौदा नोव्हेंबरला पुढचा प्रश्न अत्यंत महत्वाचा बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेंगलोर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आवारामध्ये बेंगलोरचे संस्थापक नाद प्रभू कैपेगोडा यांच्या खालीलपैकी किती उंचीच्या कास्य समृद्धी पुतळ्याचं अनावरण केलेलं आहे तर बघा एकशे आठ फूट उंचीचा जो काही बघा पुतळा आहे त्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे पद्मश्री पुरस्कार विजेते आर एल कश्यप यांचं निधन झालं तर ते खालीलपैकी टिंबटिंब होते तिं� तर ते कोण होते बघा गणित तज्ज्ञ होते ऑप्शन क्रमांक एक गणिततज्ज्ञ पुढचा प्रश्न पहा जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे राज्यपाल कोण आहेत तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ए मनोज सिन्हा पुढचा प्रश्न बघा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा दोन हजार बावीसमध्ये मध्ये भारताला पहिलं सुवर्ण पदक कोणी मिळून दिलं तर पहिलं सुवर्ण पदक विचारलं तर मीराबाई चानू लक्षात ठेवा हे काय बघा सुवर्ण पदक हे कुनो राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे कोणतं कुनो तर हे बघा शोपूर या ठिकाणी लक्षात ठेवा शोपूर चिपी विमानतळाला खालीलपैकी कोणाचं नाव देण्यात आलं आहे चिपी विमानतळाला तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी बॅलिस्टरनाथ पै यांचं नाव देण्यात आलेलं आहे कोणाचं बॅलिस्टरनाथ पै नामी बियामधून भारतामध्ये किती चित्ते आणलेले आहेत तर एकूण आठ चित्ते यामध्ये आणलेले आहेत किती आठ चित्ते पुढचा प्रश्न बघा भारताचे रेल्वे मंत्री कोण आहेत अश्विनी वैष्णव हे काय बघा भारताचे रेल्वेमंत्री आहेत महात्मा गांधी यांना राष्ट्रपती ही जी काय उपाधी ही कोणी दिलेली तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दिलेली पुढचा प्रश्न बघा चौरी चौरा घटनेला दोन हजार बावीसमध्ये मध्ये किती वर्ष पूर्ण झाली तर शंभर वर्ष पूर्ण झाले बघा चौरी चौरा घटनेला किती शंभर स्वच्छता सर्वेक्षण पुरस्कार दोन हजार बावीसमध्ये मध्ये नवी मुंबई शहराचा कितवा क्रमांक आला तर कितवा क्रमांक आला बघा तिसरा क्रमांक आलेला आहे कितवा तिसवा स्वच्छता सर्वेक्षण पुरस्कार दोन हजार बावीसमध्ये मध्ये नवी मुंबई शहराचा तिसरा क्रमांक आलेला आहे पुढचा प्रश्न पहा स्वच्छता सर्वेक्षण पुरस्कार दोन हजार बावीसमध्ये प्रथम क्रमांक कोणत्या राज्याला भेटला तर प्रथम क्रमांक हा मध्य प्रदेश ऑप्शन क्रमांक डी मध्य प्रदेश या राज्याला मिळालेला आहे भारताने किती वर्षानंतर थॉमस कप पहिल्यांदाच जिंकला तर बघा त्र्याहत्तर वर्षानंतर भारताने बघा थॉमस कप जिंकलेला आहे किती त्र्याहत्तर वर्षाने पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आहे बघा स्वच्छता सर्वेक्षण पुरस्कार दोन हजार बावीस महाराष्ट्राला किती पुरस्कार मिळाले तर तेवीस पुरस्कार मिळाले किती ऑप्शन क्रमांक सी तेवीस पुरस्कार मिळालेले नेक्स्ट हे बघा धाराशिव हे कोणत्या जिल्ह्याचं नवीन नाव आहे कोणतं धाराशिव ते बघा उस्मानाबाद या जिल्ह्याचं नवीन नाव आहे धाराशिव ओम बिर्ला कितव्या लोकसभेचे सभापती आहेत ओम बिर्ला कितव्या लोकसभेचे सभापती तर बघा हे सतराव्या लोकसभेचे सभापती अंडर नाईन्टीन क्रिकेट विश्वचषक दोन हजार बावीसचं विजेतेपद कोणत्या देशाने पटकवलं तर आपल्या भारताने हे पटकवलेलं आहे पुढचा प्रश्न बघा कसोटी क्रिकेटमध्ये एकाच षटकामध्ये सर्वाधिक पस्तीस धावा करण्याचा विक्रम कोणी केलेला आहे तर जसप्रीत बुमराने बघा तिम्ब हा विक्रम केलेला आहे बघा टिंबटिंब हा खेळाडू चारही ग्रँड स्लॅम मध्ये ऐंशी सामने खेळणारा पहिला खेळाडू ठरलेला आहे तर नोवाक जोकवीच हा ठरलेला आहे कोण नोवाक जोकवीच पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या ठिकाणाचा समावेश रामसर स्थळांच्या यादीमध्ये होत नाही कोणते स्थळ हे बघा ते तर राईट आन्सर हे बघा ऑप्शन क्रमांक बी चांदोली राष्ट्रीय उद्यान याचा होत नाही बघा बाकी बघा ठाणे खाडी क्षेत्र लोणार सरोवर नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य याचा समावेश होत असतो नेक्स्ट हे बघा पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील पहिलं रामसर स्थळ कोणतं आहे तर नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य हे बघा आपलं पहिलं रामसर स्थळ आहे केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत बघा डॉक्टर मनोज सोनी केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आहेत <देख्षयाद> महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत एकदम सोपा प्रश्न आहे तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी देवेंद्र फडणवीस बघा महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत नेक्स्ट बघा महाराष्ट्राचे कृषी मंत्री कोण आहेत तर बघा अब्दुल हे कृषी मंत्री आहेत अगला प्रश्न डायमंड लीग ही जी काय स्पर्धा आहे ही जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोणी तर नीरज चोपडा लक्षात ठेवा नीरज चोपडा हा पहिला भारतीय खेळाडू आहे खालीलपैकी कोणता हा जी सेवन काय जी सेवन या संघटनेचा सदस्य नाहीये तर राईट देशाचा सदस्य नाहीये पुढचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे राष्ट्रकुल स्पर्धा दोन हजार बावीसमध्ये मध्ये भारताने किती सुवर्णपदकं पटकावलेली आहेत तर बघा बावीस सुवर्ण या ठिकाणी पटकवलेली किती बावीस सुवर्ण पदक अगला प्रश्न बघा एकोणतीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी घटना मसुदा समितीला किती वर्ष पूर्ण झाली तर किती बघा पंच्याहत्तर वर्ष या ठिकाणी पूर्ण झालेली आहेत किती पंच्याहत्तर वर्ष अगला प्रश्न मसुदी मसुदा समितीची स्थापना केव्हा करण्यात आली होती व्हेरी व्हेरी आय एम पी प्रश्न आहे चला पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे मसुदा समितीची स्थापना कधी करण्यात आली होती तर लक्षात ठेवा एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला मसुदा समितीची स्थापना झाली होती लक्षात ठेवा एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला पुढचा प्रश्न बघा उदगीर या ठिकाणी पंच्याण्णव्या साहित्य संमेलनाच्या मुख्य सभागृहाला कोणाचं नाव दिलं होतं राईट आन्सर हे बघायचं ऑप्शन क्रमांक सी शाहू महाराजांचं या ठिकाणी नाव देण्यात आलं होतं अयोध्येचे जे काही चौक आहे बघा त्या चौकाला खालीलपैकी कोणाचं नाव दिलं तर अयोध्येच्या चौकाला लता मंगेशकर ऑप्शन क्रमांक सी लता मंगेशकर यांचं नाव देण्यात आलं राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा दोन हजार बावीस कोणत्या ठिकाणी आयोजित केल्या होत्या ते हा गुजरात मध्ये आयोजित करण्यात आले होते कुठं गुजरात या ठिकाणी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत महत्वाचा प्रश्न आहे तर बघा राजीव कुमार हे बघा आपल्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत कोण राजीव कुमार डेमोक्रॅटिक आझाद पार्टी या नवीन पक्षाची स्थापना कोणी केली तर गुलाब नबी आझाद यांनी बघा याची स्थापना केली आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कप कोणत्या ठिकाणी झालेला आहे तर बघा हा ऑस्ट्रेलियामध्ये टी ट्वेंटी वर्ल्ड कप झालेला आहे कुठं ऑस्ट्रेलियामध्ये पुढचा प्रश्न बघा भारतामध्ये फाय जी इंटरनेट सेवा कधीपासून सुरू होत आहे तर एक ऑक्टोबर दोन हजार बावीसपासून भारतामध्ये फायव्ह जी इंटरनेट सेवा चालू झाली पुढचा प्रश्न आहे बघा चाकडा एक्सप्रेस म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखलं जातं काय चाकडा एक्सप्रेस तर झुलन गोस्वामीला चाकडा एक्सप्रेस म्हणून ओळखलं जातं पुढचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी कोणता देश सार्क संघटनेचा सदस्य नाही आहे तर सार्कचा सदस्य बघा चीन नाही आहे बाकी बघा बांगलादेश नेपाळ भूतान सावरपाडा एक्सप्रेस म्हणून कोणाला ओळखले जाते काय सावरपाडा एक्सप्रेस राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक बी कविता राऊतला बघा सावरपाडा एक्सप्रेस म्हणून ओळखले जाते पी टी उषा यांना कोणत्या नावाने ओळखलं जातं पी टी उषा यांना कोणत्या नावाने ओळखलं जातं तर बघा पायोली एक्सप्रेस या नावाने त्यांना ओळखलं जातं मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत तर मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत मंगल प्रभात लोढा पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणते खेळाडू राज्यसभेचे सदस्य आहे तर आपण आत्ताच बघितलं पी टी उषा ऑप्शन क्रमांक सी पी टी उषा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे किती जिल्ह्याचं पालकमंत्री पदे तर सहा जिल्ह्यांचं या ठिकाणी पालकमंत्री पदे पुढचा प्रश्न बघा ध्यानचंद्र खेलरत्न पुरस्कार जिंकणारी पहिली महिला क्रिकेटपटू कोणी तर मिताली राजे तर दोन हजार बावीसचा चा मेजर ध्यानचंद पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे अचता शरद कमल लक्षात ठेवा अचंता शरद कमल यांना भेटलेला आहे अर्जुन पुरस्कार दोन हजार बावीस हा एकूण पंचवीस खेळाडूंना जाहीर झालेला आहे लक्षात ठेवा द्रोणाचार्य जीवन गौरव पुरस्कार दोन हजार बावीस साठी दिनेश लाड लक्षात ठेवा दिनेश लाड यांची नियुक्ती करण्यात आली पुढचा प्रश्न बघा जी ट्वेंटी शिक्षण मंत्रालयाची जी काही परिषद दोन हजार बावीस ही कोणत्या ठिकाणी झाली ही बाली इंडोनेशिया या ठिकाणी झाली कुठं बाली इंडोनेशिया या ठिकाणी ही झालेली एन सी बी काय प्रश्न बघा एन सी बीने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार कोणत्या राज्यामध्ये दोन हजार चौदा ते दोन हजार एकवीस दरम्यान सर्वाधिक देशद्रोहाचे गुन्हे दाखल झालेले आहेत तर आसाम या राज्यामध्ये कुठे झालेले आहेत बघा आसाम या राज्यामध्ये पुढचा प्रश्न बघा दोन हजार एक दोन हजार चौदा ते दोन हजार एकवीस दरम्यान भारतातील देशद्रोहाच्या चारशे पंच्याहत्तर किती चारशे पंच्याहत्तर प्रकरणापैकी आसामच्या अहवालात फक्त एकोणसत्तर प्रकरणे म्हणजे चौदा पॉईंट बावन्न टक्के नोंदले आहेत तर त्यामध्ये तीन राज्य कोणकोणते आहेत बघा पहिलं आसाम दुसरं हरियाणा आणि तिसरं झारखंड आहे बघा पुढचा प्रश्न काय पहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी बनावटीची आय एन एस विक्रांत भारतीय नौदलाकडे सुपूर्द केलं तर काय भांग काय ती तर ते काय बघा विमानवाहू पोत लक्षात ठेवा विमानवाहू पोत पुढचा प्रश्न बघा कुशियारा नदीच्या पाण्या पाण्यासाठी भारताने पंचवीस वर्षातील पहिला पाणी वाटप करार कोणत्या देशाबरोबर केला आहे तर हा बांगलादेशाबरोबर केला आहे ऑप्शन क्रमांक डी बांगलादेश राष्ट्रीय हिंदी दिवस दोन हजार बावीस कधी साजरा केला जातो तर हा बघा चौदा सप्टेंबरला साजरा केला जातो कधी चौदा सप्टेंबरला नेक्स्ट पहा कोणत्या संस्थेने महत्त्वपूर्ण सण वाहतूक सक्षम करण्यासाठी भारतातील पहिलं राष्ट्रीय इलेक्ट्रिक फ्रेट प्लॅटफॉर्म ई फास्ट इंडिया सुरू केला आहे तर राईट आन्सर आहे बघा हे नीती आयोगाने चालू केलेले कोणी नीती आयोगाने पुढचा प्रश्न बघू शकता कोणत्या राज्य सरकारने महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी हमर बीटी मान हमार नावाची मोहीम चालू केली आहे तर राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन क्रमांक ए छत्तीसगड कोणी केले बघाय छत्तीसगडने भारतीय वंशाच्या कोणत्या महिलेने पहिला क्वीन एलिझाबेथ सेकंड पुरस्कार दोन हजार बावीस जिंकलेला आहे तर राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन क्रमांक ए सुएला ब्रेहरमन यांनी हा जिंकलेला आहे पुढचा प्रश्न बघा कोणत्या देशातील संशोधकांनी चंद्रावर चेंजर साईट वाय नावाचा चंद्राचा क्रिस्टल आणि अणुऊर्जा स्रोत शोधलेला आहे तर बरोबर उत्तर बघा हे कोणी शोधलं चीनने शोधलेलं आहे दुलीप ट्रॉफी दोन हजार बावीस या क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद कोणी जिंकलं तर बरोबर उत्तर आहे पश्चिम विभागने जिंकलेलं आहे बघा कोणी पश्चिम विभाग बालैंगिक शोषणाविरुद्ध मेघचक्र नावाची मोहीम कोणी सुरू केली तर राईट आन्सर बघा याचं ऑप्शन क्रमांक सी केंद्रीय अन्वेषण ब्युरो नवी दिल्लीने बघा ही चालू केली पुढचा प्रश्न बघा गावातील निवडक विहिरींचा पाणी पातळीचा मागोवा घेण्यासाठी जलदूत नावाचं जे काही ॲप आहे ते कोणी सुरू केलंय राईट आन्सर आहे सिंह ग्रामीण विकास मंत्री त्यांनी हे चालू केलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चित्त्यांच्या संवर्धनासाठी पुनर्जन्म पुनर्जन्म प्रकल्प कोणत्या ठिकाणी चालू केला तर हा कुठे केलेला बघा कुनपालमपूर राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश या ठिकाणी बघा तेच आठ चित्ते सोडलेले आहेत त्या ठिकाणामधून हा चालू केलेला आहे पुढचा प्रश्न बघा राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार एकोणीस वीस एकवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक डी सर्व योग्य शैलेंद्र सिंग आनंद आनंद मिलिन आणि कुमार सानू यांना सन्मानित करण्यात आले पुढचा प्रश्न बघा कोणत्या राज्य सरकारने राक वापरून अबोर्ड ऑफ द युनिकॉर्न नावाचं एक गॅस लगेंड्याच्या स्मारकाचं अनावरण केलं आहे तर राईट आन्सर हे बघा हे कोणी केलंय आसामने याचं अनावरण केलेलं आहे भारतीय मध्य रेल्वेने हवेमधील पाण्याची वा पिण्यायोग्य पाण्यामध्ये रूपांतरित करण्यासाठी मेघदूत यंत्रे कोणत्या ठिकाणी बसवलेली आहेत ही मेघदूत यंत्रे बघा मुंबई महाराष्ट्रामध्ये बसवलेली आहेत पुढं मुंबईमध्ये चौसष्टव्या रॅमन मॅक्सेस हे पुरस्कार दोन हजार बावीसने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे तर राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक ई वरील सर्व या सर्वांना बघा या ठिकाणी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे कोणत्या राज्य सरकारने महिला सक्षमीकरण आणि स्वावलंबनाला प्रोत्साहन देण्यासाठी महिला निधी कर्ज योजना चालू केली तर कुणी केली बघा ती ऑप्शन क्रमांक ए राजस्थान लक्षात ठेवा महिला सक्षमीकरण आणि स्वावलंबनला प्रोत्साहन देण्यासाठी महिला निधी योजना बघा राजस्थानने मानव विकास निर्देशांक दोन हजार एकवीस बावीस मध्ये कोणता देश हा प्रथम क्रमांकावरती आहे तर बघा ऑप्शन क्रमांक ऑप्शन्स क्रमांक ए स्वित्झर्लंड हा देश प्रथम क्रमांकावरती जगातील सर्वात मोठे हडप्पा संस्कृती संग्रहालय कोणत्या ठिकाणी स्थापन केले जाणारे राखाडी हरियाणा या ठिकाणी स्थापन जाणार जाणारी भारत आणि कोणत्या देशामध्ये दे जिमेक्स बावीस नावाचा द्विपक्षीय सागरी सराव आयोजित करण्यात आला होता तर भारत आणि जपानमध्ये बघा हा आयोजित करण्यात आला होता पुढचा प्रश्न बघा गणित क्षेत्रामधील थ्रू प्राईज दोन हजार तेवीस ऑस्कर ऑफ सायन्सने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे राईट आन्सर बघा डॅनियल स्पिल लमन अमेरिकेचे बघा यांना सन्मानित करण्यात आले आहे बघा मूलभूत भौतिकशास्त्राचा चार्ल्स बेनेट ग्रिल्स ब्रास यार्ड त्यानंतर डेव्हिस डेव्हिड ट्यूश आणि पीटर गोंगाट यांना आणि जीवन विज्ञानाचा बघा क्लिफर्ड बॅगविन आणि अँथोनी हायमन यांना देण्यात आला आहे ऑक्टोबर दोन हजार बावीसपासून पासून बी सी सी आयचे नवीन अध्यक्ष कोण बनलेत तर रॉजर बिन्नी हे बनलेले कोण रॉजर बिन्नी द्विपक्षीय वायुसेना सराव गरुड दोन हजार बावीस भारत आणि कोणत्या देशाच्या हवाई दलामध्ये आयोजित करण्यात आला होता तर राईट आन्सर हे बघा याचं ऑप्शन क्रमांक बी फ्रान्स लक्षात ठेवा फ्रान्स पुढचा प्रश्न आहे आय बी एस एफ वर्ल्ड बिलियर्ड्स चॅम्पियनशिप दोन हजार बावीसचं विजेतेपदे कोणी जिंकलेलं आहे तर पंकज आडवाणी लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक पंकज आडवाणी यांनी हे जिंकलेलं आहे जगातील सर्वात उंच शिव पुतळा विश्वस्वरूपम कोणत्या ठिकाणी स्थापन केलं जाणार आहे तर बघा राजसमंद राजस्थान या ठिकाणी हा स्थापन केला जाणार आहे संयुक्त राष्ट्रसंघाची सत्तावीसावी हवामान बदल बैठक दोन हजार बावीस कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आली होती तर राईट आन्सर बघा याचा ऑप्शन क्रमांक बी इजिप्त या ठिकाणीही आयोजित करण्यात आली होती कोणत्या देशाने दोन हजार बावीसमध्ये युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल दहशतवाद विरुद्ध बैठक आयोजित केली होती तर भारतामध्येही केली होती बघा पुढचा प्रश्न बघा फिफा महिला फुटबॉल विश्वचषक दोन हजार तेवीस आयोजन कोणत्या देशामध्ये होणार आहे तर दोन्ही योग्य बघा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड पुढचा प्रश्न बघा हत्तीच्या संवर्धनासाठी केंद्र सरकारने कोणत्या राज्याचे तराई हत्ती अभयारण्य भारताचं तेहतीस व हत्ती अभयारण्य बनवण्यास मान्यता दिली आहे उत्तर प्रदेश पुढचा प्रश्न पहा भारतातील सर्वात मोठी पुरुष स्पर्धा मिस्टर इंडिया दोन हजार बावीसचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे तर विनीत शर्मा कोणी जिंकलेलं बघा विनीत शर्मा महात्मा गांधीजीचे जीवन आणि संदेशांना समर्पित असलेले पहिलं गांधी संग्रहालय कोणत्या देशात उघडण्यात आलेलं आहे तर राईट आन्सर हे बघा याचं ऑप्शन क्रमांक सी अमेरिका कुठं अमेरिकेमध्ये पुढचा प्रश्न पहा ग्लोबल पेन्शन इंडेक्स दोन हजार बावीसमध्ये मध्ये कोणता देश सातत्याने दुसऱ्या वर्षी टॉप रँकला राहिलेला आहे तो कोणता आहे बघा तो आईसलँड कोणता देश आहे आईसलँड पर्यायी आणि पूरक औषधांसाठी शेख झाहिद आंतरराष्ट्रीय पुरस्कार कोणी जिंकला आहे तर शेख झाहिद आंतरराष्ट्रीय पुरस्कार हा वजाहत हुसेन यांनी जिंकलेला कोणी वजाहत हुसेन यांनी पुढचा प्रश्न बघा तिसरा जागतिक कुचीपुडी नाट्य उत्सव कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता द राईट आन्सर हे बघा याचा ऑप्शन क्रमांक ए विजयवाडा आंध्र प्रदेशमध्ये हा आयोजित करण्यात आला होता इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन इंटरपोलची नवदवी महासभा कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आली होती किंवा कोणत्या देशाने आयोजित करण्यात कोणत्या देशाने आयोजित केली होती तर भारतानेही आयोजित केली होती पुढचा प्रश्न बघा इंडियन प्रीमियर लीगचे नवे अध्यक्ष कोण बनलेले आहेत तर अरुण सिंग धुमाळ बनलेले आहेत पुढचा प्रश्न पहा भारतातील सर्वात जुना राजकीय पक्ष काँग्रेसचे शेहेचाळीसवे अध्यक्ष कोण झाले आहेत तर राईट आन्सर या ऑप्शन क्रमांक डी मल्लिकार्जुन खरगे हे काँग्रेसचे अध्यक्ष बनलेले आहेत पहा पुढचा प्रश्न बघा इंडिया मोबाईल काँग्रेस दोन हजार बावीसची नवी दिल्ली येथे फाय जी सेवा कोणी सुरू केली इंडिया इंडियन मोबाईल काँग्रेस दोन हजार बावीस नवी दिल्ली या ठिकाणी जी सेवा कोणी चालू केली तर राईट आन्सर हे बघा याचं ऑप्शन्स क्रमांक बी नरेंद्र मोदी मित्रांनो आपण जर तलाठी भरतीची तयारी करत असाल तर आपल्यासाठी बघा अत्यंत उपयुक्त पुस्तकं या ठिकाणी उपलब्ध झालेली आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे उपलब्ध झालेले बघा तलाटी भरती एकशे शहाऐंशी प्रश्नपत्रिका संच या ठिकाणी अवेलेबल झालेलं आहे जे काही स्मार्ट स्टडी पब्लिकेशन आहे विठ्ठल नागनाथ राऊतवार यांचं त्यावर तुम्ही नक्कीच जाऊ शकता बदलत्या पॅटर्ननुसार बघा या ठिकाणी जबरदस्त पुस्तके बघा टी सी एस आणि आय बी पी एसद्वारे जे काही पेपर घेण्यात येणार आहे त्या नवीन अभ्यासक्रमावरती सुधारित पुस्तके ज्यांना जा ज्यांना घ्यायची असेल जो काय आपण खाली नंबर टाकलेला बघा इथं बघू शकता या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता किंवा पुस्तकाच्या दुकानामध्ये हा फोटो दाखल तुम्हाला डायरेक्ट हे पुस्तक मिळून जाईल